पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी दबाव आणलेला होता, त्यांच्याशी चर्चा केलेली होती अशा पद्धतीचा आरोप आज राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. आणि आपल्यासोबत आता स्वतः राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, काय नेमकं यात तथ्य आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. साहेब, काय सांगाल, आज एक मोठा आरोप किंवा मोठा दावा केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी, काय नेमकं या सगळ्यातलं तथ्य? मी खरं आहे की मला विचारणा झालेली होती, पण त्याच वेळा मी सांगितलेलं होतं की माझ्या मतदारसंघातल्या ज्या लोकांनी मला अपक्ष म्हणून 30,000 मतांना निवडून दिले, त्या लोकांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय मला कुठलाही निर्णय घेता येणार नाही. आणि मी त्याच्यानंतर आमच्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जनतेचा मेळावा घेतला, आणि त्या मेळाव्यामध्ये त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपण आघाडी सरकारबरोबर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्यावर राहायचं, आणि त्याप्रमाणे आपण भूमिका घेतली. काय नेमकं त्यांच्याकडून ऑफर दिली गेली, दिली जात होती अशा पद्धतीने? भाजप सरकारला त्यांनी पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. कुठल्या नेत्याची भेट घ्यावी किंवा भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याची भेट घ्यावी किंवा आपण ती भेट घालून देऊ अशा पद्धतीची काही आश्वासन त्यांनी तुम्हाला दिलेलं होतं का? भेट घालून द्यायचं जे जरी आश्वासन दिलं असलं तरी सुद्धा मला कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मला जाताच येत नाही ना. रश्मी शुक्ला, वारंवार तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीनं संपर्कात येत होत्या, भाजपमध्ये येण्याचं आवाहन करत होत्या, मग या संदर्भात तुम्ही ज्यांना नेते मानता त्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असतील किंवा अन्य कोणत्या वरिष्ठ नेत्यांशी बोलला होता का की भाजपकडून अशा पद्धतीचं बोलावणं येते किंवा चर्चा होते माझ्यासोबत? नाही, मी उद्धवजींना सुद्धा ही कल्पना दिलेली होती, पवार साहेबांसुद्धा कल्पना दिलेली होती. साधारण किती दिवस त्या ह्या सगळ्या मागे लागल्या होत्या की भाजपमध्ये यावं, किती साधारण हा कालावधी? नाही, मला त्यांचे संबंधित माणसाने मला त्यांचा फोन जोडून दिला होता, माझा डायरेक्ट त्यांच्याशी किती असा संबंध आलेला नाही. तर पहिलं आपण रश्मी शुक्ला यांच्याशी थेट जरी बोलणं झालं नसलं तरी त्यांच्यामार्फत कुणीतरी माझ्याशी बोलत होतं अशा पद्धतीचा दावा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्यामुळं रश्मी शुक्ला यांनी खरंच ह्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप कुठतरी खरे आहेत अशा पद्धतीची जे वक्तव्य जे आहे ते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून पाहायला मिळते. गुड जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.